श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सौजन्याने पनवेल कोळीवाड्यातील समाज बांधवांसाठी माझा कोळीवाडा हे सेल्फी पॉईंट उभारण्यात येणार आहे. या सेल्फी पॉईंटसह विविध कामांचे भूमिपूजन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते तथा मंडळाचे सेक्रेटरी परेश ठाकूर यांच्या हस्ते या कामांचे भूमिपूजन बुधवारी झाले. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्य सुरू आहे. त्यानुसार पनवेल कोळीवाड्यातील समाज बांधवांसाठी मंडळाच्या वतीने माझा कोळीवाडा हा सेल्फी पॉईंट उभारण्यात येणार आहे. या सेल्फी पॉईंटसह विविध कामांचा भूमिपूजन सोहळा बुधवारी आयोजित करण्यात आला असून या कामांचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. यावेळी माजी नगरसेवक राजू सोनी, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, भाजपचे प्रभाग क्रमांक 19 अध्यक्ष पवन सोनी, मच्छीमार सेलचे पनवेल शहर अध्यक्ष हारू भगत, पनवेल शहर युवा मोर्चा अध्यक्ष सुमित झुंजारराव, केदार भगत, दत्ता पाटील, किरण भोईर, सचिन भगत, विजय पाटील, वसंत गोवारी, एकनाथ भोईर, कमलाकर कोळी, गजानन भगत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कोळी बांधव उपस्थित होते. आज या कोळीवाडामध्ये या इथे ओपन स्टेज कार्यक्रमासाठीच्या या जागेचं, त्याचबरोबर सेल्फी पॉईंटच्या कामाचं, दोघांच्याही कामाचं शुभारंभ हा या इथे होतो आहे. गेल्या अनेक काळापासून कोळीवाड्यामध्ये या इथे अनेक कार्यक्रम हे होत असतात आणि कार्यक्रमांसाठी मग जागेची वानवा ही वारंवार पडत असते. या इथे पूर्वीच्या काळामध्ये मटन मार्केट होता, तो मटन मार्केट हा जुना झालेला होता आणि त्यामुळे तो बंद होता, परंतु तिथे बकऱ्या ठेवण्यात येत होते आणि त्याचबरोबर अत्यंत मोठ्या प्रमाणात घाण झालेली होती आणि याचा त्रास हा कोळीवाड्याच्या सर्व समाजाला होत होता, सर्व लोकांना होत होता. आणि म्हणून मग त्यांनी केलेल्या तक्रारीनुसार मग सत्य हटवण्यात आलं आणि त्याचबरोबर माननीय आमदार प्रशांतराव ठाकूर यांच्या यांनी केलेल्या सूचनेनुसार मग या इथे आपण ओपन स्टेज आणि या इथे सांगता या ओपन प्लॉटचं मग या इथे एक चांगल्या जागेमध्ये असे आपण समजा रूपांतर करत आहोत, ज्याच्यामुळे या इथे लोकांना सर्वांना त्यांचे कार्यक्रम करण्यासाठी आणि त्याचबरोबर त्यांना मग समजा त्यांना उडबस करण्यासाठी त्यासाठी म्हणून सांगता ही जागा ही उपलब्ध होणार आहे. आणि अगदी आपण सर्वांनीच विश्वास ठेवावा अशी गोष्ट म्हणजे हे एक सांगता अत्यंत महत्त्वाचं असं कार्य होणार आहे. ह्याचा याला भेटणारा सक्सेस, याला भेटणारं यश, याच्यानुसार पुढील काळामध्ये पनवेल महानगरपालिकेमध्ये जे 52 गावं आहेत ह्या सर्व 52 गावांमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या ओपन स्टेज आणि प्लॉटचं काम करण्यात येणार आहे, जेणेकरून तेथील समाजातील सर्व नागरिकांना उडबस करण्यासाठी आणि मोकळ्या हवेचा आस्वाद घेण्यासाठी, त्याचप्रमाणे इथं त्यांना त्यांचे घरातले कार्यक्रम करण्यासाठी अशा प्रकारची जागा उपलब्ध होईल. त्याचबरोबर कोळी समाजाचे आमचे हारू भगत, दत्ता कोळी आणि या इथे सर्वजण, विशेषतः सर्व पंच कमिटी यांची मागणी होती की या इथे एक चांगल्या प्रकारचं असं या इथे एक सेल्फी पॉईंट हा बनवला जावा. कारण या इथे आता ज्या ठिकाणी उभे आहोत या इथं पूर्वी MMRDAनी टॉयलेट बांधलेलं होतं, तर ते टॉयलेट जुनाट झालेलं होतं, तर मग सांगता तो बंद पण होता, त्याचबरोबर इथं कचरासुद्धा पडत होता. तर त्याच्या जी सेल्फी पॉईंट जर केला तर या कोळीवाड्याला सौंदर्यसुद्धा प्राप्त होईल आणि त्याच्याच बरोबरीने या इथे कचरा वगैरे सांगता हे घाण टाकण्याचं केंद्र जे केंद्र आहे ते सुद्धा बंद होईल. तर म्हणूनच सांगता या इथे सौंदर्यीकरणासाठी म्हणून या इथे रामशेठ ठाकूर विकास मंडळाच्या माध्यमातून हा जो सेल्फी पॉईंट आहे तो बनवण्यात येणार आहे. कोळीवाड्यामध्ये इतर असलेली सर्व कामं ही पूर्ण व्हावीत या आग्रही मागणीसाठी म्हणून या इथं जमलेले म्हणून सर्व कोळीवाड्याचे बांधव आहेत यांना सर्वांना मी सांगेन की हे काम हे लवकरच पूर्ण होईल आणि या कामांच्यामुळे कोळीवाड्याला एक सांगता अतिशय भूषणावं अशी सांगता या इथं केंद्र प्राप्त होतील, ज्याच्यामुळे येथील या कोळीवाड्याचा नावलौकिक हा नक्कीच वाढेल याच्यामध्ये शंका नाही. एवढंच मी इथं सांगतो, हे काम लवकरात लवकर पूर्ण करावं यासाठी दोन्ही कामांचे कंत्राटदार त्या दोघांनाही मी शुभेच्छा देतो.